ओम गंग गणपतये नमो नमः। आज संकष्टी आहे तर आपण करूया मोदक। हे आहे उकडीचं पीठ आणि इथे चालू आहे सारण। आज मला बरीच मोदकांची पण ऑर्डर आहे तर मी कामाला लागली आहे। तर हे आपलं सारण चालू आहे, मस्त छान अगदी परतवून झालेलं आहे, पण अजून हवा तसा घमघमाट सुटला नाही कारण यात मी वेलची घातली नाही आहे। तर आता आपण यात वेलची घालून घेऊया। ही माझी क्यूटशी डबी काढली आहे मी वेलची पावडरची। अरे देवा, माझ्याकडे तर वेलची पावडर फार कमी आहे, हरकत नाही, आपण ह्या वेलचीपासून पावडर बनवूया। तर ही पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। ही आहे जवळजवळ 1/4 किलो वेलची, हिरवीगार मस्त अगदी। तर ही आपण परतवून घेऊया। एका कढईमध्ये मी ही आता टाकते, कारण की तुम्ही जर हवे तर तव्यावर पण करू शकता, पण याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी ही कढईमध्ये परतवून घेते आहे। हे बघा, आता मी ही छान परतवून घेणार आहे। ही सतत परतवत राहायची आहे, पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरलायत आणि शेअर आणि लाईक करायलाही विसरलायत, ते तुम्ही करून घ्या, तोपर्यंत आपली वेलची परतत राहील। तर ही बघा, ही सतत अशी वेलची परतवून घ्यायची आणि तिचा एक साधारण रंग बदलेपर्यंत मस्त अगदी सुंदर, बघा तुम्ही बघू शकणार नाही आता इकडे, पण मी तुम्हाला सांगते की इतकं छान घमघमाट सुटला आहे या वेलचीचा। ही अशी मी मुद्दाम पसरवली आहे म्हणजे तिला सर्व बाजूनी छान शेक मिळेल आणि आपली वेलची लवकर होईल। तर बरेच जण नुसती वेलची साखरेबरोबर दळून घेतात, पण का माहिती नाही, मला स्वतःला तो पर्सनली प्रकार बिलकुल आवडत नाही। एकतर आपण एखाद्या गोड पदार्थात काहीतरी आपण घालणार आणि वेलचीबरोबर पण साखर, आणि ती टिकायलाही किती टिकत असेल मला माहिती नाही, मी काही केली नाही कधी ती डेअरिंग, पण मी याच पद्धतीने करते। ही तुम्हाला टिकवायलाही छान मिळते आणि वर्षभरही टिकवू शकता, कशी ते मी दाखवते तुम्हाला। आता ही बघा, हिचा रंग बदलला आहे, हिची साईज बदलली आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण ही वाटून घेऊ, बारीक तिची फाईन पावडर बनवायची आपल्याला या प्रकारे। आता ही तुम्ही साठवणीत ठेवू शकता, तुम्हाला हवी तेवढी काढून घ्या, बाकी फ्रीजमध्ये ठेवा तरी हरकत नाही। आता ही घालून मी मस्त मोदक करून घेते। मोदकाची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, पहिलीच मी मोदकांनी स्टार्ट केली होती, जर नसेल तर मी आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुन्हा लिंक शेअर करते, तुम्ही बघा। आणि पुन्हा एकदा शिवानी बेकर्स चॉईस तर्फे सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद।